सामाजिक सुरक्षा विभाग की टीम ने गुप्त जानकारी पर कलमना पुलिस थाना क्षेत्र में चल रहे जुगाड़ अड्डे पर छापामार कार्रवाई की है। गुरुवार को कलमना पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि थाना क्षेत्र के दुर्गानगर भरतवाड़ा परिसर के जयराम वरखड़े के पुराने घर में कुछ लोग पत्तों का जुआ खेल रहे हैं। जानकारी पर वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में कलमना पुलिस थाना की टीम ने घर पर रेड मारी। वहां 14 लोग जुआ खेलते हुए नजर आए। पुलिस ने सभी आरोपियों को गिरफ्तार कर 168,790 रुपए का माल जब्त किया है। आपल्याकडे काल रात्रीच्या दरम्यान पोलीस हवालदार कुणाल यांच्याकडे माहिती मिळालेली होती की कळमनाच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक जयराम वरखडे यांचं घर आहे, जुनं घर आहे दुर्गानगर भरतवाडा येथे। तिथे काही लोक ताशपत्त्याचा खेळ करून त्याच्यावर पैसे लावून जुगार खेळत आहेत ही माहिती आपल्याला मिळाली। ती माहिती मिळाल्यानंतर आपण वरिष्ठांना त्याबद्दल माहिती दिली आणि प्रत्यक्ष जाऊन आपण पंचांच्या समक्ष खात्री केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की तिथे 14 आरोपी हे जुगार खेळत होते आणि पैसे लावून ते खेळत होते। तर आपल्याला घटनास्थळावर जुगार पत्त्याचा किट कॅट ज्याच्यामध्ये 52 पत्ते हे आपल्याला मिळाले आहेत। तिथे घटनास्थळावर नेमकेपणाने 6,400 रुपये जे खेळण्याकरता वापरण्यात येत होते, त्या व्यतिरिक्त 14 आरोपींकडून आपल्याला 15,340 रुपये, 2 गाड्या ज्या 85,000, 5 मोबाईल जे 62,000, असा एकूण 1,68,740 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि 14 आरोपींना आपण ताब्यात घेऊन 4-5 जुगार ॲक्टनुसार आपण जी कारवाई केलेली आहे ती आपण पोलीस स्टेशनच्या ताब्यात केलेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।